नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या. लोकप्रिय मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर दोघांनीही इंस्टाग्रामवर रोमॅन्टिक फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आता लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं काही महिन्यांपूर्वीच कर्जतमध्ये नवीन फार्म हाऊस खरेदी केलं होतं. तिच्या या प्राजक्ता कुंज फार्म हाऊसची वास्तुशांती नुकतीच पार पडली आहे. त्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत. सारेगमप लिटिल चॅम्स फेम मुग्धा वैशपान आणि प्रथमेश लगाटे हे नुकतेच लग्नबंधनात अडकलेत. मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्या उपस्थितीत चिपळूणमध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह सोहळा पार पडला. आई कुठे काय करते या मालिकेत झळकणारी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रबुलकरला नुकतंच ठाणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा गंगा जमुना पुरस्कार प्राप्त झालाय. रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची मैत्रीण साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी घाटे लवकरच विवाहबंधनात अडकणारे. नुकताच तिचा ग्रहमग सोहळा पार पडलाय. कुस्तीपटू साक्षी मलिकनं निवृत्ती जाहीर केल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांना एकच धक्का बसला. साक्षी मलिकच्या निवृत्तीवर किशोर कदमांनी केलेली कविता सध्या चांगली चर्चेत आली आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.